ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द वॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. इथनं रोज सकाळी पुण्यासाठी रोज इथनं डेमो जाते स्टेशनवरनं, दोन स्टेशनवरनं. तर ह्याच्या ह्या डब्यामध्ये अगदी गाडी होते बंद करतात आणि अगदी डबे चालू असतात. तर ह्यासाठी प्रवास संघटनेच्या वतीने आमची मागणी अशी आहे की जे पुण्याला इमर्जन्सी सेवेत काम करतात त्यांच्या त्या गाडीमध्ये त्यांना बसून द्यावे एवढी आमच्या संघटनेच्या वतीने विनंती आहे. तर रेल्वेने ती मान्य करावी, ह्या लोकाला त्यात जाऊन द्यावं अशी आमची नम्र विनंती आहे. एक महत्त्वाचा प्रश्न, जसा जसा कमी कमी अवधी मिळत चालला आहे आता आणि कोरोनाच्या साथीमुळं प्रवेश जवळपास होत नाही आहे त्यामुळं नोकरीवर गदा येते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण अत्यावश्यक सेवा पुण्यामध्ये चालू असते किंवा इतर ठिकाणीही चालू असते त्यामुळं त्यांना तर लोकांची गरज आहे आणि आमच्या इथनं तर जाऊ शकत नाही त्यामुळं नवीन लोकही त्या ठिकाणी घेऊ शकतील आणि आमच्या लोकांवर या फार मोठी कुऱ्हाड कोसळेल की ज्यांच्या नोकरीतनं मुकावं लागेल. कारण कायमस्वरूपी सर्व्हिस नसल्यामुळं हा फार मोठा अडचणीचा भाग आहे. परंतु आमदार राहुल कुल, खासदार सुप्रियाताई सुळे, आम्ही सगळ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची सुद्धा भेट यामध्ये घेतलेली आहे आणि त्यांनी सुद्धा सकारात्मक भूमिका घेऊन हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न चालू केलेले आहेत. आणि असणारी रेल्वे जी डेमो आहे त्याच्यातनं अत्यावश्यक सेवेतले जे कर्मचारी या ठिकाणी आहेत त्यांची सोय करावी अशी मागणी केली. त्यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि हा प्रश्न लवकरच सुटेल असं निश्चितपणानं वाटू लागलेला आहे.